जाळी जी आहे ती पुन्हा या ठिकाणी ओढण्यात आली आणि पूर्ण अशी ज्याला आपण म्हणतो ताणण्यात आली. एक दोन दुर्दैव घटना ज्या आहेत त्या मंत्रालयात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. थेट तिसऱ्या मजल्यावरनं थेट जाळीवर उडी मारली होती. अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार या मंत्रालयात घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज त्यामुळेच प्रशासन कुठेतरी जागृत होऊन ही जी इतका गतिमान कारभार असावा की कोणाचेही प्रश्न मंत्रालयात प्रलंबित राहू नये यासाठी सरकारने जर काळजी घेतली तर ते खरं सुशासन असेल. हाच एक मोठा भाग आहे. पण असो काही असो, पण ज्याने मंत्रालय पाहिलं असेल, नवीन इमारत पाहिली असेल मंत्रालयाची, त्यांना एक गोष्ट तर नक्कीच जाणवते की मंत्रालयामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा एक मोठी जाळी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मंत्रालयाचा त्रिमूर्ती हॉल ज्याला संबोधलं जातं, या त्रिमूर्ती हॉलमध्ये एक मोठा पॅसेज आहे आणि या पॅसेजवर एक जाळी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. ही जाळी लावण्यात आलेली जाळी जी आहे ती जवळपास 10 वर्षापूर्वी म्हणजे 2014 जो काळ होता त्या 2014 काळामध्ये लावण्यात आली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि त्याचवेळी तिसऱ्या मजल्यावर एका व्यक्तीनं उडी मारून या ठिकाणी आत्महत्या केली होती. त्याची काही मागण्या असतील त्या मागण्यांच्या पूर्तता झाली नसल्यामुळे त्याने आत्महत्या केली होती. या सगळ्या गोष्टीमुळे प्रशासन जागृत होऊन त्यावेळी 2014 ही जाळी जी आहे ती बसवण्यात आली होती. सांगण्याचा उद्देश असा आहे की कालच ही संपूर्ण जाळी जी आहे ती पुन्हा या ठिकाणी ओढण्यात आली आणि पूर्ण अशी ज्याला आपण म्हणतो ताणण्यात आली आणि पुन्हा एक नवीन त्याच्यामध्ये एक तणाव म्हणजे दोन जाळ्या ज्या आहेत ते या ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यांमध्ये एक दोन दुर्दैव घटना ज्या आहेत त्या मंत्रालयात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एक मंत्रालयाच्या गेटवर जर आपण पाहिलं तर 2 महिलांनी थेट विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये धुळ्याच्या एका महिलेचा जो आहे तो मृत्यू देखील या घटनेमध्ये झाला होता. तिची जागा जी आहे ती हडपण्यात आली होती. मंत्रालयात वारंवार चक्रा मारून देखील तिला न्याय मिळत नसल्यामुळे तिने थेट मंत्रालयाच्या गेटवर विषप्राशन केलं होतं. आणि त्याचपूर्वी आणखी 1.5 महिन्यापूर्वी एका व्यक्तीनं आपल्या प्रियसीला त्रास दिला जातो आणि तिच्या सुसाईडला अनेक जण जबाबदार आहेत. तिला न्याय मिळत नाही, तिच्या मृत्यूनंतर देखील तिला न्याय मिळत नाही म्हणून थेट तिसऱ्या मजल्यावरनं थेट जाळीवर उडी मारली होती. अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार या मंत्रालयात घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज त्यामुळेच प्रशासन कुठेतरी जागृत होऊन ही जी संपूर्ण जाळी आहे ती पुन्हा या ठिकाणी ओढण्यात आली. ती जाळी खूप अशी खोल, म्हणजे जवळपास आता 10 वर्ष या जाळीला झालेले आहेत. त्यामुळे ही जाळीचं वजन खूप मोठं असल्यामुळे ही जाळी अशी खोलगट या ठिकाणी झाली होती आणि पुन्हा त्या दोन जाळ्यांमध्ये, म्हणजे एका चौकोन आपण चौकोन ज्या जाळीचा चौकोन तयार होतो तो चौकोन देखील विस्तारलेला आपल्याला दिसत होता. त्यामुळे ही संपूर्ण जाळी जी आहे ती ओढण्यात आली आणि बरेच कर्मचारी जे आहेत ते कालपासून ही संपूर्ण जाळी फिट करण्यासाठी या ठिकाणी लागले होते आणि ही संपूर्ण जाळी ओढण्यात आलेली आहे आणि ही जाळी उडून आता तिच्याखाली आणखी एक छोटी जाळी जी आहे ती बसवण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जेणेकरून वरून कोणीतरी उडी मारली तरी त्याचा पाय जो आहे तो जाळीच्या खाली जाणार नाही याची खबरदारी देखील आता या ठिकाणी घेण्यात आली आहे. जेव्हा हे सर्व कर्मचारी जाळी ओढत होते त्यावेळी या सगळ्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या मंत्रालयातल्या जे जे मंत्रालयात काम करतात त्यांना या ठिकाणी जाणवत होत्या की कशा पद्धतीने ही जाळी बसवण्यात आली होती, काय कारण होतं. कारण त्यावेळी नवीन इमारत होती, सगळं गुळगुळीत, जी बिल्डिंगचा जो फ्लोअर आहे तो पूर्ण गुळगुळीत होता. कोणाचा पाय या घसरून अपघात होऊ नये त्यासाठी कठडे लावण्यात आले आणि जेव्हा ही आत्महत्येची घटना घडली 2014 त्यावेळी ही जाळी बसवण्यात आली. जर आपण पाहिलं त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी मंत्रालयात काम केलंय किंवा मंत्रालयात प्रवेश केला आहे, मंत्रालयाचा कारभार ज्याला माहिती आहे, तेव्हा 2014 ते 2019 पोलिसांचा इतका मोठा वचक होता की या कठड्यांवर बसण्यासाठी सुद्धा परवानगी जी आहे ती पोलिसांकडनं दिली जात नव्हती. तात्काळ त्या जो कोणी व्यक्ती आला तर त्याला उठवलं जात होतं. अशा पद्धतीने इतकी खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जात होती आणि आता पुन्हा खबरदारी जी आहे ती या ठिकाणी जाळीच्या संदर्भात घेतली गेली आहे. ही संपूर्ण जाळी उडून ती अतिशय घट्ट जी आहे ती आणखी करण्यात आलेली आहे आणि असा अपघात जो आहे तो पुन्हा घडू नये याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. पण काही चर्चा ज्या अशा रंगल्या होत्या की अशी जाळी बसवण्याची वेळच येऊ नये की इतका गतिमान कारभार असावा की कोणाचेही प्रश्न मंत्रालयात प्रलंबित राहू नये यासाठी सरकारने जर काळजी घेतली तर ते खरं सुशासन असेल. हाच एक मोठा भाग आहे. पण असो काही असो, पण सध्या तरी सुरक्षेचा उपाय म्हणून ही जाळी बसवण्यात आली एवढं मात्र नक्की आहे.